भीमा आईला त्याने काढलेलं प्रत्येक चित्र समजवून सांगू लागला. पहिलं चित्र होतं राहुल हत्तीचं. राहुल हत्ती बाहेर फिरायला निघाला होता. त्याच्या गळ्यात भीमने 2 घंटाई काढलेल्या होत्या. आईने ते चित्र पाहिलं आणि आईला हत्तीच्या गळ्यातल्या घंटा या हत्तीपेक्षा जरा मोठ्याच वाटल्या. हत्तीची सोंड आणि त्याचे शेपूट हे सारखेच असल्यामुळे आईला तो हत्ती एखाद्या ट्रामप्रमाणे वाटला. भीमने आपल्या घराचे चित्र काढलेले होते. त्या चित्रात सर्वजण घराच्या बाहेर उभे होते. घर इतके लहान होते की भीमला देखील त्या ठिकाणी वाकून घरात जाता आले नसते. बाबांच्या हाताची बोटे ही त्यांच्या पावलांपर्यंत आलेली होती. आईला बब्बीच्या गुडघ्यांपर्यंतच्या उंचीत समाधान मानावे लागले होते कारण जागा कमी होती. यानंतर भीमने उभ्या रेषांचा एक गुंतावळा काढलेला होता आणि त्यात 4 गोलही दिसत होते. मागच्या आवारात भेटणारे आजोबा त्यातून 40 इथून पाहत आहेत असं आईला वाटलं. त्यानंतर शाळा सुटलेली आहे, बाजार, 3 कोंबडे अशी ही चित्रे भीमनं काढलेली होती. पुढील एका चित्रामध्ये आईला हातपाय काड्यांप्रमाणे ताट असलेली एक मुलगी दिसली. तिच्या वेण्या डोक्यातून बाण गेल्याप्रमाणे अगदी दोन्ही बाजूला ताट झालेल्या होत्या. आईने भीमला विचारल्यावर भीमने सांगितलं की हे बब्बीचं चित्र आहे, ती शाळेतून आलेली आहे आणि तिच्या हातात दप्तर आहे. याच वेळी त्या ठिकाणी आई आपल्या तोंडावर बोट ठेवून हसू लागते आणि विचारते की तिच्या पायावर काय आहे. त्या ठिकाणी भीमा सांगतो की तिच्या पायावर मी बेडूक काढलेला आहे. त्याबरोबर बब्बी खरोखरच त्या ठिकाणी येते आणि फरशीवर काय घाण करून ठेवली आहेस असं भीमला रागावते आणि मग म्हणते की मी ही तुझी सगळी चित्र पुसून टाकेल. त्यावेळी भीम तिच्यावर रागावून म्हणतो की मी तुझ्या पायावर आणखी एक बेडकी काढेल. बब्बी त्याला बकासूर म्हणून तिथून जायला निघते. त्याचबरोबर आईही जाण्यास निघते. त्यावेळी भीम असं सांगतो की मी तुला आणखीन एक चित्र काढून दाखवतो. त्यावेळी तो लाडूंचा एक मोठा ढीक काढतो आणि त्या शेजारी आई आणि भीम अशा 2 व्यक्तीही काढतो. आई त्याला विचारते की हे काय काढलं आहेस. तेव्हा भीम तिला सांगतो की मी आई आणि मी स्वतः असं चित्र काढलेलं आहे आणि त्या ठिकाणी तू मला केलेल्या लाडूंमधून 2 लाडू देते आहेस असं चित्र मी काढलेलं आहे. त्यावेळी आईला हसू येतं आणि ती भीमला सांगते की आता मात्र हे चित्र तुझं खरं होईल भीम. आणि त्या ठिकाणी आई खरोखर डब्यातून 2 लाडू काढून भीमला देते.